माननीय प्रधानमंत्री सर नमस्कार हा निदा सजवन जम्मूतल्या सरकारी मॉडेल उच्च माध्यमिक शाळेतले दहावीचे विद्यार्थी कष्ट करून लेगीत अपेक्षित यश मिळणार त्यांना योपी ताणाक आम्ही सकारात्मक दिका कशी देऊ शकतले असे विचार विचारपूर्व माननीय सर तुमचे केन्ना अशी परिस्थिती आयल्या देव बरें करू सर धन्यवाद निदा माननीय प्रधानमंत्री सर भगवान श्रीकृष्ण हा उपदेश केल्ली भुई खेळा वेळ नीरज चोपडा सारख्या नामनेच्या खेळगड्यांची भू हरियाणातल्या पलवल हा प्रशांत तुमकां एक प्रश्न विचारपाक सोता प्रशांत तुजो प्रश्न विचार प्रधानमंत्री जी नमस्कार माझे नाव प्रशांत शहीद नायक राजेंद्र सिंग राजकीय मॉडेल संस्कृती माध्यमिक विद्यालयाचो हा विद्यार्थी हरियाणातलं थं बारावी विज्ञान शाखेत शिकता मला तुमकं एक प्रश्न विचारपास ताणाबद्दल ताणाचो परीक्षेच्या निकालाचे कसो परिणाम जाता या संदर्भात आमका तुम्ही मार्गदर्शन करचे धन्यवाद सर धन्यवाद प्रशांत माननीय प्रधानमंत्रीजी निदा आणि प्रशांत सारखे देशभरातले लाखांनी विद्यार्थी परीक्षेच्या निकालाचेर तणवचा परिणाम हे विषयी तुमच्या मार्गदर्शनाची आस्त बाळगितात हे परिक्षेचो जो निकाल घेता आणि ताजेर जो ताण घेता ताजे मूळ कारण म्हळ्यार परिक्षा दिले उपरांत तुम्ही जे घरा येतात त्यांना घरच्याक सांगता की पेपर सामको बेस्ट आशिल् णव्वद टक्के मार्क्स मेळटलेच ते ऐकले उपरांत घरच्या लोकांक सामके बरे दिसता आणि आमकाय दिसता की आता आपल्याचे कोण आड्डुचे ना आड्डले जे महिन्या उपरांत जेव्हा रिजल्ट तेनना, तेनना खरें तें ताजो परिणाम असा जाता की सुटयेच्या दिसांनी घरच्यांक दिसता की तुम्ही खरेंच उलयल्यात हो ला तुमचो निकाल बरो आसतलो अशें मानून घरची सगळी तांच्या मित्रांक बाकीच्यांक सांगपाक सुरुवात करता की ह्या खेपे म्हाज्या चल्यान वा चलेन बरी तयारी केली खूप मेहनत घेतिल्ली वतालो तातूंत आपली भर घालतात आणि सांगतात की भुरगो कसो शिकतालो ते परिक्षेचा निकाल येई मेरेन असे वातावरण तयार केले आसता की भुरगो एक एकतर पहिलो वा दुसरोच येतो आणि जेव्हा निकाल येतात ते फक्त चाळीस ते पंचेचाळीस टक्के गुण मागीर आठ सुरू पहिलीच गजाल असे सांगात की सारखे सांगात सत्य सांगात ती सवय जायना फटींगपणा करून आणि त्या आधाराचे किती दीस काडटले पयलीं स्विकारात की म्हजो पेपर आज बरो वचूंक ना कमी मार्क्स मेळटले हांवें प्रयत्न तर केले पूण पेपर सोंपो वचूंक ना तुम्ही सांगिल्ले परस जर पांच मार्क चड मेळिल्ले जाल्यार घरात केन्नाच तणाव निर्माण जावचो नाशिल्लो अरे ते म्हणटले तुम्ही सांगले की पेपर कठीण गेल् म्हणून पण तुका तर बरे मार्क्स मेळ जो एक मानदंड निश्चित झाला परस तुझी कामगिरी बरी आसा तणावाचे दुसरे कारण ते म्हणजे तुमच्या मनात तुमचे मित्र असतात ताणे तसे केले मागी माकाय तसेच करप ताण तसे केले म्हणून हा असे करतो तुमच्या वर्गात एक सामको हुशार विद्यार्थी असता आपणही हुशारच मातसो फरक असता इतलेच दिस रात त्या सर्दीच्या इर्षेतूच राहतात तणावचे हेवू एक कारण असा तुम्ही तुमच्या खातीर जगात आपण आपल्या खातीर जगचे आपल्या मनशाकडे शिकत जगचे शिकवण तर मात आपल्या मधल्या सामर्थ्याचे आपण भर जाय असे केल्यान तणावमुक्त जातात दुसरे म्हणजे आपला दृष्टिकोन कसो असा एक परीक्षाच गेली म्हणजे जिणेतले सगळे सोपले असे नाही वो आमचा दृष्टिकोन बदलू जाय आणि अशा दृष्टिकोनातल्यान तणाव निर्माण जाता आमची जीण खा एका खिणाक थांबना एक स्टेशन गेले जाल्यार ती गाडी दुसरे स्टेशनार वतलीच चिंता करची न्हय परीक्षा म्हळ्यार जिणेचो अखेरचो मुक्काम न्हय आपले आपल्याक स्वतः घडोवपाचो यत्न कर तणावातल्यान मुक्त रावपाचो निर्धार करूंक जाय कितेंय येवं मुखार जिणे तग धरून रावपाचें चिंतपाक जाय हाजरय हांव मात करून फुडें वतलो असो निश्चय करपाक जाय आनी मागीर आमी सगळे निश्चिंत जातात म्हणूनच परिक्षेच्या निकालाचो तणाव बाळगुपाची गरज ना हें म्हाका सांगपाक जाय धन्यवाद धन्यवाद